नमस्कार, मी पूनम, आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया त्याच्या ठळक घडामोडी। शहापूर तालुक्यातील राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला। यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते। बुधवारी पांडुरंग बरोरा राष्ट्रवादीला रामराम ठोकून हाती शिवबंध बांधणार आहेत। पक्षप्रवेशाचा कार्यक्रम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सेनाभवन मुंबई येथे पार पडणार आहे। प्रतिनिधी योगेश हजारेसह आधार न्यूज मुंबई डेस्क। टिटवाळा येथील राया खडवली रोडच्या ठिकाणी 26 जून रोजी 25 ते 30 वयोगटातील महिलेची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावली होती। या मृतदेहाला अर्धवर अवस्थेत जाळणाऱ्या आरोपींच्या विरोधात कल्याण पोलीस स्टेशन मध्ये 336 अंतर्गत गुन्हा नोंदवला होता। त्यानुसार ठाणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड यांनी आपल्या टीमसह तपासाची चक्री फिरवून मृतदेहावरील खुनावरून सदर महिला पश्चिम बंगाल मधील असल्याचे समजले व तपासांती अमर शेख नामक मटन विक्रेत्यांशी असलेल्या व पैशाची देवाणघेवाण आणि अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचे उघड झाले। पोलीस स्टेशनमध्ये 23/6/19 रोजी सकाळी 10:15 वाजता संडेला आम्हाला माहिती मिळाली की टिटवळा ते खडवली या रोडवर राया गावच्या हद्दीत एका पुलाच्या खाली एका महिलेचे प्रेत अर्धवट जळलेल्या अवस्थेत आहे। अशा माहितीवरून आम्ही तात्काळ पोलीस पाटलांची तक्रार घेतली। 25-30 वयोगटातील महिला होती, तर त्याचा आम्ही 302-201 म्हणजे एखाद्या खून करून पुरावा नष्ट करण्याचा आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। तर त्याच्या तपासामध्ये आम्ही ज्यावेळेस घटनास्थळ बारकाईने सर्च केलं त्यावेळेस त्या महिलेच्या पोटावर आम्हाला एक तावीद भेटला होता, त्याच्या हाताची मेहंदी आणि घटनास्थळावर जी सर्च करताना आम्हाला जे एक गोणी भेटली त्या गोणीमध्ये एक कोंबड्याचं पीस भेटलं होतं। अशा या बारीक सारीक गोष्टीवरून आम्हाला असं आम्ही अंदाज बांधत गेलो की कदाचित पश्चिम बंगाल साईडचे आहे, कारण आम्ही तावीज खोलल्यानंतर ते उर्दू भाषेत तावीज होतं, त्याच्यावरून ती मुस्लिम महिला आहे, पश्चिम बंगाल साईडची आहे, कारण बंगाली भाषा होती त्याच्यापैकी बऱ्यापैकी, आणि कोंबड्याचं पीस। याच्यावरून आम्ही चिकन सेंटर्स किंवा मटन विक्रेते अशा अनुषंगाने आम्ही तपास करत असताना आणि हा जो रूट आहे हा आडमार्ग आहे म्हणजे मेन महामार्ग नाही, याच्यावरून आसपासच्या गावातलीच घटना असावी अशा अनुषंगाने आम्ही तपास करत असताना बल्ल्यानीमध्ये आम्हाला आमचे पोलीस कॉन्स्टेबल भांगरे याला गोपनीय माहिती मिळाली की सदर महिलेस ओळखणारा एक व्यक्ती आहे आलम शेख म्हणून, तो सध्या पश्चिम बंगालला आहे। त्यावरून आम्ही LCB जॉईंट टीम करून LCB प्रमोद बडाक आंध्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य पोलीस अधीक्षक श्री राठोड साहेब आणि अडिशनल SP साहेब संजय सुरवंडा पाटील साहेब आणि DYSP साहेब यांनी केलेल्या गायडन्सप्रमाणे पश्चिम बंगाल येथे आम्ही टीम पाठवली। जॉईंट रिझर्व टीमने तिथून आलम शेख याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। या प्रकरणी आलम शेख या आरोपीला पोलिसांनी पश्चिम बंगाल मधून अटक केली व मयत मुनीची हत्या घरी गळा आवळून केल्याचे उघड झाले। यानंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अर्धवट जळलेल्या मृतदेहावरून आरोपी व त्याच्या साथीदारांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले। प्रतिनिधी शरद शहाणेसह आधार न्यूज मुंबई डेक्स। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ST महामंडळाच्या अनियमित बस फेऱ्यांमुळे त्रास सहन करावा लागतोय। शाळा महाविद्यालयांसाठी पासेस दिले जातात, मात्र बसेस कधीच वेळेत येत नाहीये। दैनंदिन वेळापत्रक पाळले जात नसल्याने विद्यार्थ्यांना चक्क एसटीच्या डब्यावर बसून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात दिसून आले। सोमवारी कवळगाव वरून खामगावकडे निघालेल्या खामगाव आगाराच्या एसटी बसच्या टपावरून दिवठाणा येथील शाळेचे विद्यार्थी बसमध्ये जागा नसल्यामुळे बसच्या टपावर बसून जाताना दिसून आले। 35 किलोमीटरच्या या धोकादायक प्रवासात हे विद्यार्थी जीव मुठीत धरून प्रवास करत होते। सुदैवाने कुठल्याही विद्यार्थ्याला इजा पोहोचली नाहीये। सदर बस 96/66 बस कवळगाव ते खामगाव येत असताना त्या बसवर विद्यार्थी व प्रवासी टपावर बसलेले होते। संबंधित चालक वाहकांवर चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्यात येईल आणि सदर व अंदाज सरासरी 31 ते 32 किलोमीटर होता। बस आपल्या डेपोची आहे हो, खामगाव आगाराची बस। सर, असं काही नियम वगैरे आहे का की बस विद्यार्थी टपर बसून जातात काही? नाही नाही, नियम नाही तसा। शाळा महाविद्यालयात येण्यासाठी बस फेरी वेळेवर न आल्याने विद्यार्थ्यांना हा जीवघेणा पवित्र घ्यावा लागलाय। शाळा सुटल्यानंतरही विद्यार्थी कित्येक तासनतास बस स्थानकांवरच असतात, बस कधीच वेळेवर येत नाही। सोमवारी बस स्थानकावर एसटी बसची वाट पाहत विद्यार्थी बसून होते, मात्र बस क्रमांक M40N9667 ही बस आली तेव्हा प्रवाशांमुळे बस भरल्याने विद्यार्थ्यांनी एसटीच्या टपावरून प्रवास केला।
दुसरीकडे चालक वाचकावर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत खामगाव येथील आधार प्रमुखांनी दिले. प्रतिनिधी जैनुल अभिवृद्धींसह आधार न्यूज मुंबई. मागील महिन्यात पीक कर्ज वाटप संदर्भात शेतकऱ्यांनी नायगाव तहसीलदार कार्यालयात आंदोलन केले होते, मात्र तहसीलदाराने या प्रकरणात कोणतीही ठोस पाऊल उचललेले नाही. यामुळे रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांच्या नेतृत्वाखाली नायगाव तहसीलदार कार्यालयात शेतकऱ्यांनी धाड टाकत नायब तहसीलदारांना चांगले धारेवर धरले. संपू शकत नाही तर त्या अशा पद्धतीने लूट करत. या इथल्या नायगावच्या जितक्या बँक आहेत इतके भयानक त्रास द्यायले. आता मी गेल्या वर्षी तर 2-3 बँकेत भेट दिलेला प्रश्न, पण आता प्रत्येक बँकेत प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आम्हाला पोहोचणं शक्य नाही किंवा शेतकरी प्रत्येक आमच्यापर्यंत येऊ शकत नाही. आता काय झालंय, शेतकरी सुद्धा इतका नडलाय, ते दलाल जे लोक आहेत त्यांच्या मार्फत कामं करत आहेत, पण त्यांना आम्ही म्हणलं शेतकऱ्यांना की आम्हाला येऊन तक्रार करा, ते घाबरून तक्रार करत नाही. पीक कर्ज वाटप करताना बँकेचे कर्मचारी शेतकऱ्यांना पीक कर्ज व्यवस्थित देत नाही, शेतकऱ्यांना त्रास देतात, यावर प्रशासन म्हणून आपली काही जबाबदारी आहे की नाही असे अनेक प्रश्न उपस्थित करत नायब तहसीलदार भोसीकर यांना पांडुरंग शिंदे यांच्यासोबत असलेल्या शेतकऱ्यांनी धारेवर धरले. तब्बल तहसीलदार कार्यालयात 1.5 तास शेतकऱ्यांचा हा आक्रोश पाहायला मिळाला. यावेळी अनेक शेतकरी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी बालाजी शेवाळेसह आधार न्यूज मुंबई. ठाणे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती पदावर शहापूर तालुक्यातून संगीता गांगड यांची निवड करण्यात आली आहे. संगीता गांगड या राष्ट्रवादीच्या डोणखाम जिल्हा परिषद गटातील सदस्य आहेत. त्यांच्या या निवडीने तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रतिनिधी योगेश हजारेसह आधार न्यूज मुंबईच. जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जनसंपर्क आणि पत्रकारिता विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सुधीर भटकर यांच्या विरोधात थेट कुलगुरूंकडे मीटूची तक्रार अशी सुनावणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. हा प्रकार उघडकीस येऊ नये यासाठी काही विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये सुद्धा फेरफार झाल्याची तक्रार आहे. या प्रकरणाबाबत एक ऑडिओ क्लिप सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. काय झालं सर? तुझ्यापर्यंत कोणाला सांगा नाही झालं तरी काय भयंकर परेशान आहे. काय झालं? आता वेडेपणा मूर्खपणा सगळं आहे माझ्या डोक्यातनं. मिनल काही जात नाही. मला तू भेटते, चिता भेटते, मला फार असं वाटतं माझी मुलगी भेटते. मुलगी भेटल्या मी भेटते, तिच्याविषयी माझ्या मनात काही भेटते. मिळणीचं एक आकर्षण, एक नैसर्गिक नॅचरल एखाद्या पुरुषाला वाटतं असं मला वाटतं. ही माझ्या डोक्यात इतकी बसली आहे, माझ्या डोक्यात कायम तिचाच विचार असतो. सगळं नेमकं कोणत्या बाबतीत सर असं? मला तेच नाही होत, आणि मला ते कुठंतरी कोणाला तरी सांगायचं. मी निताळे सरांना सांगू शकत नाही, माझ्या बायकोला सांगू शकत नाही, बाहेर कोणाला सांगू शकत. मला तू समजदार वाटते, सगळं वाटतंय, आणि मला हे सांगून मोकळं व्हायचं. म्हणजे मी त्याच्यावर कोणात राहिलं नाही, एकदम कोंडतपणा होतो तो. काय मला काय मला समजत नाही की हे सगळं मोठपणा आहे, वेडेपणा आहे, हे ह्याच्यात काय, पण असं का व्हावं हे पण मला समजत नाही. काय माझ्या डोक्यात असते, कुठलं तरी डोक्यात असते, झोपते ते. जे चुकीचं आहे हे सगळं आहे, मला सगळं समजतं आहे, पण ते हे होत नाही. मग मला कुठेतरी मन मोकळं करायचं, म्हणून मला असं वाटतं. मला तिची भावना काय असेल माहिती आहे की सर काय विचार कर या वयामध्ये असं विचार कर. माझा अतिशय संसार सुखाचं चालू आहे, माझं लव्ह मॅरेज आहे, माझ्या बायकोवर माझं प्रचंड प्रेम आहे, आजही सगळं आहे, सगळं मला सगळंही आहे, पण हे का होतं आहे मला येत नाही. आणि मला हे कुठंतरी कोणाला तरी सांग, नाहीतर मी वेडा होऊन जाईल असं झालं होतं. मला
मी तुला सांगणार सर असं नेमकं कसं काय व्हावं म्हणजे मला ते समजत नाही काय काहीच नाही ना असं का व्हावं मला समजत फार परेशान होऊन गेलो त्या ह्याच्याने का असं व्हावं असं काय व्हावं बरं मला काही तिच्याविषयी काही म्हणजे आकर्षण शारीरिक आकर्षण आहे अशातला काही भाग नाही आहे कोणाच विषयी असं वाटायचं काही कारण नाही किंवा काहीच हे नाही पण मला ते तिचं काय आकर्षण वाटतं आहे आणि का माझ्या ती डोक्यात बसलं मला अजून कळत नाही आणि त्याच्यामुळे मी प्रचंड परेशान आहे. पत्रकारिता विभागाचे विद्यार्थी सोनवणे यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की एक विद्यार्थिनी डॉक्टर भटकर यांच्या केबिन मध्ये आपली अडचण सांगण्यासाठी गेली असता तिच्या मैत्रिणीबद्दल आकर्षक असल्याचे त्यांनी सांगितले. तू मला समजदार वाटत असल्याने मी तुला या विषयावर बोलत असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान संबंधित विद्यार्थिनीने हा सर्व प्रकार आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड करून घेतला आहे म्हणून हे प्रकरण उघडकीस न येण्यासाठी डॉक्टर भटकर यांनी काही विद्यार्थ्यांना जास्तीचे गुण दिले आहेत. हा सर्व प्रकार मीटू प्रकरणाशी संबंधित असल्याने सोनवणे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करावी अशी मागणी केली आहे. तक्रारकर्त्या विद्यार्थ्याने ऑडिओ क्लिप कुलगुरूंकडे दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून ही क्लिप संपूर्ण जिल्ह्यात व्हायरल होत आहे. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी सध्या विद्यार्थी व विद्यार्थी संघटनेमार्फत जोर धरू लागली आहे. या प्रकरणी डॉक्टर भटकर यांना विचारले असता हे माझ्या विरुद्ध रचलेलं कटकारस्थ नाही, हे सगळं प्रकरण पूर्व वैमानस्यातून घडले आहे, चौकशी वेळी सर्व बाहेर पडेल असंही त्यांनी म्हटले. प्रतिनिधी योगेश हजारे सह आधार न्यूज मुंबई डेस्क. प्रतिनिधी समाधान मैराळे सह आधार न्यूज मुंबई डेस्क. औरंगाबादमध्ये बुधवारी जिल्हा काँग्रेसच्या वतीने सरकार विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. बेरोजगारी, महागाई, जातीयवाद, मॉब लिंचिंग विरोधात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अशोक चव्हाण तू मागे बढो, अशोक रावजी तू मागे बढो. तर विधानसभा निवडणुकीच्या आधी पुन्हा एकदा काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क. ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. या प्रकरणी शैलेश उर्फ सुजित शहा याला सोलसुंबा गुजरात येथून नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे शहर नवी मुंबई या परिसरातून मोटरसायकल चोरीला गेल्या होत्या. या संदर्भात एका सरहित आरोपीला अटक केली असून या अवस्थेत त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत. 22 व्हेकल्स टू व्हीलर्स जप्त केलेले आहेत आणि हे जे तपास झालेला आहे हा अतिशय किचकट आणि तपास होता. मात्र त्यांनी अतिशय कौशल्याने आणि तांत्रिक मदत घेऊन हे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. तर पहिला गुन्हा हे 408/34 सेक्शन खाली दाखल झालेला आहे. त्याच्यामध्ये साई फायनान्स कंपनीमध्ये जयप्रकाश तिवारी हा रिकव्हरी मॅनेजर म्हणून तिथं काम करत होता. जयप्रकाश तिवारी हा जो मॅनेजर आहे त्यांनी कंप्लेंट दिली होती की त्यांच्या रिकव्हरी एजंट जे आहेत दीपक सिंग रावत आणि असगर खान यांनी यांचं असं काम होतं की जे डिपॉल्टर्स आहेत ज्यांनी टू व्हीलर लोन घेतलेलं आहे आणि डिपॉल्टर झालेले आहेत त्यांचे व्हेकल्स त्यांनी आणि आरसी बुक त्यांच्याकडनं ताब्यात घेऊन कंपनीत जमा करायचे आणि कंपनीच्या गोडाऊनला जमा करायचे आणि जे वाहनं रिकव्हर केलेलं आहे त्यांचा ईमेल त्यांनी कंपनीला कळवायचा आहे. या लोकांनी काय केलं की ही वाहनं तर जप्त केली, आरसी बुकही आणले आणि गोडाऊनला जमा न करता परस्पर त्यांची विल्हेवाट लावलेली आहे. अटक केलेल्या आरोपीकडून नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 2, बदलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 1, उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 1, शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 1 अशा चोरी केलेल्या 2,60,000 किमतीच्या मोटरसायकल जप्त करण्यात आल्या. ठाण्यातील साई पॉइंट फायनान्स कंपनीत रिकव्हरी हेड कलेक्शन दीपक सिंग रावत आणि एजंट असगर खान यांच्या संगमताने फायनान्स कंपनीकडून कर्जावर घेतलेल्या वाहनांची परस्पर विक्री करून अपहार केल्याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाणे येथे फायनान्स कंपनीचे मॅनेजर जयप्रकाश तिवारी यांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून या 2 आरोपींना भिवंडी येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून परस्पर विक्री केलेल्या 6,25,000 रुपयांच्या 17 मोटरसायकल पोलिसांनी जप्त केल्या. या प्रकरणी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, पश्चिम प्रादेशिक विभागाचे पोलीस शहर कुंभारे, पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय धुमाळ
पोलीस निरीक्षक महेश कवळे यांनी ही कामगिरी पार पाडली. फायनान्स कंपनीमध्ये जयप्रकाश तिवारी हा रिकव्हरी मॅनेजर म्हणून तिथे काम करत होता. जयप्रकाश तिवारी हा जो मॅनेजर आहे त्यांनी कंप्लेंट दिली होती की त्यांच्या रिकव्हरी एजंट जे आहेत दीपक सिंग रावत आणि असगर खान यांनी यांचं असं काम होतं की जे डिपॉर्टर्स आहेत ज्यांनी टू व्हीलर लोन घेतलेलं आहे आणि डिपॉर्टर झालेले आहेत त्यांचे व्हेकल्स त्यांनी आणि आरसी बुक त्यांच्याकडनं ताब्यात घेऊन कंपनीत जमा करायचे आणि कंपनीच्या गोडाऊनला जमा करायचे आणि जे वाहनं रिकव्हर केलेले आहेत त्यांचा ईमेल त्यांनी कंपनीला कळवायचा आहे. ह्या लोकांनी काय केलं की ही वाहनं तर जप्त केली आरसी बुकही आणले आणि गोडाऊनला जमा न करता परस्पर त्यांची विल्हेवाट लावली. तर जे रिसिव्हर होते म्हणजे जे लोक खरेदी करणारे होते त्यात ते एक दोघं कंपनीकडे नंतर काही दिवसांनी गेले की आम्ही गाडी तुमच्याकडनं विकत घेतली आहे तर आरसी बुक आमच्या नावाने करावं. कंपनीने रेकॉर्ड तपासल्यावर त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी गोळ आहे आणि म्हणून मग त्यांनी या दोघांविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दिली. दरवर्षीप्रमाणे यंदाही विकास आघाडीचे युवा नेते व आमदार क्षितिश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बहुजन विकास आघाडी शहापूर तालुक्याच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. शहापूरमधील जिल्हा परिषद शाळा खातवली येथे वह्या पेन खाऊचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला बहुजन विकास आघाडीचे तालुका अध्यक्ष वायके हजारे, उपाध्यक्ष संजय कोर आदीसह तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. पक्षाच्या वतीने दरवर्षी वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम राबवण्यात येतो. प्रतिनिधी योगेश हजारेसह आधार न्यूज मुंबई. आपेगाव प्राधिकरणांतर्गत विकास प्राधिकरणाचे पैठण शहरामध्ये काम चालू असताना शिवाजी महाराज पुतळा परिसर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सुशोभीकरण करण्यासाठी प्राधिकरणामध्ये समाविष्ट करून घेतलेला नाहीये. यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालय पैठण येथे आमरण उपोषण सुरू केले. सलग 2 दिवस हे उपोषण सुरू आहे. मानवांचे पुतळे असताना एक शिवाजी महाराज आणि दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 2 पुतळे असताना प्राधिकरणाच्या माध्यमातून त्यांचा विकास होणे हे गरजेचं होतं आणि आहे. परंतु 2012 पासून जे आपेगाव प्राधिकरण पैठण आपेगाव प्राधिकरणातून जे विकास काम व्हायला पाहिजे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचं ते अद्यापपर्यंत काही त्यांनी केलेलं नाही आहे. एकच पुतळ्याचं काम म्हणजेच शिवाजी महाराज पुतळ्याचं काम त्यांनी प्राधिकरणाअंतर्गत समाविष्ट करून घेतलेलं आहे. यामध्ये जाणून बुजून राजकारण्यांनी तुझाभाव केलेला आहे. आंबेडकरांचा पुतळा समाविष्ट करण्यात यावा आणि शिवशोभी करण्यात यावे या मागणीसाठी आम्ही उपोषणला बसलेलो आहेत. कार्यकर्ते आमचे समाज बांधव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण चालू ठेवू. प्रतिनिधी विष्णू भंडारेसह आधार न्यूज मुंबई. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.